हरिओम माझे सर्वांना नमस्कार काशीबद्दलच्या या मालिकेत सर्वांचे स्वागत आहे ज्याला आता वाराणसी बनारस काशी म्हणतात आज मी काशीतील प्राचीन मंदिरे आणि तलावांबद्दल तलावांबद्दल सांगणार आहे याविषयी शास्त्रांनी सांगितले इडा पिंगला आणि सुषमना या तीन नाड्या आहेत त्याच्याप्रमाणे काशीलाही काशिलाही तीन जिवंत शक्तिशाली दिव्य दिव्यक्षेत्रानामच्या रूपात तीन नाड्य आहेत प्रथम पिंगला पिंगला नाडी आहे याविषयी शास्त्र सांगितले इथे पिंगलाचया नाडी आग्नेयी सा प्रकीर्तिता पिंगला नाडी आग्नेयी सा शुष्का शुष्कासरिच सा गेया को यत्र संस्थिता संस्थिती येथे पिंगला लोलार कुंड किंवा आता सूर्यसरोवर म्हणतात हे काशीच्या दक्षिणेला भागात आहे येथे असी घाटा जवल जवडा हे पुरा पूडम श्लोकम इथे द्वितीय श्लोक आहे इडा नामनी चया नाडी इडा नामनी चया नाडी सौम्या सम वर्णा नाम सागे केशव यत्र संस्थिता अ द्वितीय प्रथम द्वितीय इडा तिथे इडानाडी तिथे ये, येथे आता आदिकेशव घेट आदिकेशव घाट आहे येथे आदिकेशव केशव मंदिर आहे तिथे घाटावरचे केशव मंदिर आहे ज्याला आता राज राजघाट म्हणतात तर शास्त्र याविषयी म्हणतात इडा इडानाडी केशव मंदिर क्षेत्र आदिकेशव घाट आदिकेशव घाट मंदिर क्षेत्र क्षेत्र इडानाडी या आ, आ, शास्त्र म्हणतात या या दोनच्या क्षेत्रमध्ये प्रथम प्रथम लोलार्क कुंड या किंवा आता सरोवर आणि पिंगला आणि केश केशव घाट या या मध्ये मत्सोदरी तलाव तलाव आहे ज्याला आता आ, आ, आता मछोदरी म्हणतात याविषयी विशा, याविषयी शास्त्र म्हणते तस्य मध्ये तस्य मध्ये तस्य कस्य मध्ये लोलार्क सरोवर आणि आदि मध्य ये मध्ये मध्य लिंग भूमि भिवा समुत्थि मध्यमेश्वर मध्यमेश्वर नामनी मध्यमेश्वरना शिव, शिव मंदिर है शेवटी असी शेवटी मटले ज्याते की काशीच्या मध्यभागी एक मध्यमेश्वर शिव आहे आता आता आ, आता वाराणसी क्षेत्रमध्ये दारानगेर दारानगर भागात भागात आहे या इथे येथे मध्यमेश्वर मंदिर आहे आता काशीच्या मध्यभागी असल्या नसले तरी शेवटी आता तुम्हाला तुम्हाला माहीत आहे का प्राचीन काली वाराणसीला अविमुक्त क्षेत्र असे म्हणतात अविमुक्त शब्द का, काय म्हणते शास्त्र या या याविषयी म्हणते अभि अभिमळजे अविमळजे पापानी अभिमळजे पाप आणि आ, या क्षेत्र येथे पापापासून रहित आहे पूर्ण पापा पापापासून रहित आहे त्याला आ, सर्व लोका आ, सर्व अयमुक्त म्हणतात त्याला अयमुक्त क्षेत्र म्हणतात येत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही तीर्थक्षेत्रे दाखवणार आहे टिल दॅट टाईम Ariu Namaskaram.